सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज आहे. जिल्ह्यात जल्लोषी वातावरण आहे. हॉटेल, लॉज, गार्डनमध्ये पार्ट्यांचं आयोजन केलंय. पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात दाखल झाले आहेत. या जल्लोषी वातावरणात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी तसंच मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाईसाठी शहरात 450 पोलिसांचा बंदोबस्त नेमलाय. आज दुपारी 4 वाजल्यापासून हा बंदोबस्त रस्त्यावर उतरला आहे. मांसाहार आणि मद्यप्राशन केल्यानंतर झिंग येणाऱ्या तरुणांकडून दारू पिऊन वाहन चालवणं, त्यातून अपघाताला निमंत्रण मिळतं. तरुणी महिलांची छेडछाड केली जाते. हॉटेलमध्ये बिल देण्यावरून वादावादी आणि हाणामारीचा प्रकार घडतो. असे प्रकार टाळण्यासाठी रात्रभर पोलीस रस्त्यावर गस्त घालणार आहेत. शहरातल्या प्रमुख चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. शहर पोलीस उपाधीक्षक डॉक्टर प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत, शाहूपुरीचे निरीक्षक संजय मोरे, लक्ष्मीपुरीचे वसंत बाबर, करवीरचे सुनील पाटील, राजारामपुरीचे औदुंबर पाटील हे स्वतः फौज फाट्यासह नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणार आहेत. ब्रेथ अनालायझर मशीनद्वारे मद्यपींची तपासणी केली जाणार असून वाहन चालवताना मद्यप्राशन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. आज दुपारी 4 वाजल्यापासून हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.